प्रशासन आणि कामगार युनियन यांच्यामध्ये मोठा प्रचंड वाद होऊ शकतो असे चिन्हे पाहायला मिळणार आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यास सातवे वेतन लागू करावं आकृती बंदचा आराखडा तयार आहे. तो शासनाकडे सादर करून मान्यता घेण्याकरिता आयुक्तांनी योग्य तो पाठपुरावा करणं अपेक्षित आहे. शिवाय रोजंदारी कर्मचाऱ्यास सेवेत कायम करून घेण्याकरिता वारंवार मागणी करून देखील पालिका आयुक्त कामगारांच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवत आहेत. आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर कृती समितीने नाराजी व्यक्त करत 20 तारखेला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. कामगार युनियनच्या निर्णयाला आव्हान देत पालिका आयुक्तांनी संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची नोटीस बजावली होती. तरी देखील रविवारी, सोमवार आणि असे सलग 2 दिवस कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आयुक्तांनी देखील सहभागी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितलंय. अरे काय आदेश काढलेले, कोणी संपावर जाऊ नये हे बेकायदेशीर आहे. मग झाला असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार. वारंवार सांगून देखील पालिका आयुक्तांकडून कामगारांच्या प्रश्नाला न्याय मिळत नसेल तर यापेक्षा अधिक उग्र आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला. तर संबंध महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी जो असलेला वाद आहे, या वादासाठी आयुक्ताबरोबर मीटिंग सुद्धा झाली पण निर्णय काय झालेला नाही. आम्हाला निर्णयाची अपेक्षा आहे आणि निर्णय झाले नसल्यामुळे आम्ही 7 तारखेला त्यांना सांगितलं की आम्ही 1 दिवसाचा 20 तारखेला लाक्षणिक संप करतो आणि तो आज आम्ही केलेला आहे. तो 100% झालेला आहे, तो यशस्वी झाला आहे संप, म्हणून आम्ही हुरळून जाणार नाही. या बाबतीमध्ये आयुक्ताचं परिवर्तन झालं पाहिजे, आयुक्तांनी या बाबतीमध्ये निर्णय केला पाहिजे अशी आमची खास भूमिका आहे. जर होतच नसेल, रोज मरण्यापेक्षा एकदा मरूनच जाऊ मग, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि येत्या दिवाळी दसऱ्यापर्यंत आयुक्तांनी हे सगळे निर्णय योग्य ते केले पाहिजेत. जर नाही झाले तर मग मात्र आम्हाला पुढचा लढा हा फार वेगळ्या पद्धतीचा आणि तीव्र स्वरूपाचा द्यावा लागणार आहे. ते म्हणजे 2001 साली आम्ही 6 दिवसाचा संप केलेला होता, तशाच पद्धतीचं दिवाळी दसऱ्यामध्ये आम्हाला बेमुदत संप करावा लागेल. आम्हाला हौस नाही. दरम्यान कामगार आणि पालिका प्रशासनामधील वाद हा समोपचाराने सुटावा अशी मध्यस्थी करणारी प्रतिक्रिया सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी व्यक्त केली आहे. कामगार आणि पालिका प्रशासनातील वाद हा आता कुठपर्यंत पोहोचणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कामगारांनी गेल्या पुकारलाय, खरं तर आम्ही मागच्या वेळेला समाजात प्रस्ताव दिला होता की गुगल कार्यक्रम करू नये म्हणून. त्यापूर्वी देखील सत्ताधारी असून आम्ही कामगारांच्या बाजूने, आजही सत्ताधारी म्हणून आम्ही कामगारांच्या बाजूनेच आहे आणि आजच्या आज आयुक्तांना आम्ही विषय चालत जाऊन आजच्या रद्द करण्यात आम्ही आयुक्तांना भाग पाडतो.